घ्या पाणी. सुरळीत चाललं ना राहुल, म्हणजे ट्रिपवर भेटतात ना. हा सुरळीतच चाललंय, तुम्ही असल्यावर काय काळजी आहे काय? माझे पैसे काय जाव, जे काय करतात तेच करतात ना. हा पण तुम्ही पाठीमागं उभा असल्यामुळंच ना. चल बाई येऊ का? लग्न झाले माझं. अहो काय दाजी, परत तुम्ही काय बोललच ना. अहो मनीषा नको म्हटले, आणि एक टेम्पो असताना कशाला इकडे तिकडे पळायचं म्हणते. अहो बायकांचं कुठं ऐकायचं असते का? उगं तोंडाला येईल ते बोलत बसतात. माझं ऐका, घ्या आपली गाडी. अहो मनीषा नकोच म्हटले, आणि मला बी तसंच वाटायला लागले. तुम्हाला तसंच वाटतं म्हणले, अहो नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोललेलं दिसते. अहो नाही तसं काय नाही, पण नको ना उगंच कशाला धरसोड. ठीक आहे आता काय, तुम्हालाच नाही म्हणायचं मी खायला जबरदस्ती करू, आहे का नाही? मी चांगल्या मनाने मदत करणार होतो तुम्हाला. तुम्हाला एक कळतंय का, अक्षा एवढी उपरती का करते? कशा मग? जाऊ देव दाजी. ऐका दाजी म्हणताना सांगायचं ना. मी सांगतो पण कोणाला काही बोलू नका, आधीच नाव खराब झालंय माझं. अक्षान लालीचं लपड होतं आणि मला वाटतंय अजून बी चालूच. बाहेर काय खाल्लं होतं का? नाही. मग भूमिक तसलं काय नाही, मी पण नाही जेवलेली, माझ्याबरोबर जेवा थोडं. नको मला खादू. तुम्हाला नाही खायचं ना, मग मला बी नाही खायचं. आकाची गाडी परत करतो मी, बघतो आपली. आता एवढं सगळं चांगलं चालू असताना मध्येच काय बरं आहे? नको आपल्याला त्याची गाडी. मला वाटलंच होतं काहीतरी झालं असं, आल्यापासून तोंडावर बारा वाजलेत. काय झालं आहे, का नको म्हणताय? नकोच रे त्याची गाडीच नको आपल्याला. कोण आहे आकाश? आपल्याला काय मदत करतो? गाडीचा एक पैसा बी घेतला नाही, आकाशासाठी एवढे उपकार करतो का? ह्या जगात थोडीच चांगली माणसं असतात आणि कुणी कुणावर उपकार करत नसते. आता आपल्याकडे पैसे आल्यावर आपण देणारच आहेत की? नकोच ना, पण त्याची गाडीच नको आपल्याला. तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा, मला काय सांगू नका. आणि त्या आकाशला बी काय सांगायचं आहे ते तुमचं तुम्ही बघा. त्याला काय सांगू, तो कोण आहे? त्याला गाडी देऊन टाकायची तर. अहो ह्या गावात बी लई थोडी माणसं आहेत चांगली जी मदत करतात. आता तो हाय गावातला, करतोय मदत म्हणून घेतली. खरंच गावातला आहे? एवढ्या गोड चेहरा मग तिकट का ग? म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? तू जाण त्या आकाचं लपड आहे ना, मला माहिती. कोण म्हणलं तुम्हाला? तुला काय वाटलं मला काही कळणार ना? तुमचं लग्न आधीपासून चालू होतं, मी काय तुमच्यामध्ये येणार ना? आणि मला असंही मन मारून जगणं आवडत नाही, आणि तू बी नको मार. असं काय बोलताय तुम्ही? अहो असं खरंच काय नाही. आता जे बी काय आहे ते तुम्हीच आहेत माझे. हा लग्न आधी होतं पण आता खरंच असं काही नाही. हे बघ, तुला जर माझ्याबरोबर राहायचं असेल राहा, नाहीतर जायचं असेल जा, मी काय तुझ्या मध्ये येत नाही. बघ असं काय बोलताय तुम्ही? लग्न झाल्यापासून तुम्हाला असं जाणवलं का की माझं तुमच्यावर प्रेम नाही म्हणून? अहो ह्या लालीने लय जीव लावलाय तुमच्यावर. ज्या घरात लग्न होईल त्याच घरातून मैत निघन अशा संस्काराची पोरगी मी. तुम्हाला नको असेल ना तर तसं सांगा. एवढंच ओळखलं का तुम्ही मला? आणि असे गावात चर्चा होती ती? अहो तसं खरंच नाही काही, कसं सांगू तुम्हाला आता. हे सगळं कोणी केलंय ना मला चांगलं माहिती.
ज्यांनी काडी टाकली ना त्यालाच काडी लावित असते मी आता. चप्पल कोणा उघडते का? कळत का तुला? लावलीस ना काडी माया संसाराला? सोड. हे जोर आहे ना, एखादा खोली दाखवला असा ना नमलो असतो तुला. काय दाखवलं काय होणार का? पेरलंच माया नवऱ्याच्या मनात विष. बरं वाटलं असून तुला आता आवडीचं काम करायचं आणि ते माघार घेणार आहे का? हा काय घोडं मारलं मी तुझं? हा कमाय मागला लागलास? एकदा तरी चांगलं बोलली का? हा सदान कदा वाकड्यात चिरले. एकदा जरी चांगलं बोलली असते ना या संध्याने ढुंकून बी बघितलं नसतं तुझ्याकडे. हा तीच तिडीक डोक्यात गेले आणि सदान कदा त्या आकाशला चिटकून बसले. तू नीट बोलायच्या लायकीच आहेस का? असं वाटतं ते भोपळा कसं टाकूनच चिडतं असं तुझा गळा तिरावा. चल काय करायचं वगैरे नाही, चल निघितो. निघ. तू असं मरत नसतो बघ, किडं पडून मरशील की नाही. माझ्या नादाला लागू नको. असं नाही बघितलं तर या आधी कधी असलं काय आलतं का डोक्यात? अगं मला तरी खून आहे ग तुझ्याशी, पण तुझं जर माझ्या मागं असं चाललं असेल आणि तुला माझ्यासोबत राहायचं नसेल त्याला मी तरी काय करणार ग? तुमच्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. अगं मी बी हलक्या कानाचं दुसऱ्याचं ऐकत बघ.